काय मग आवडलं का नाटक? खूप आवडलं. कुंदे तूही जायला हवंस. पण आमच्या मामींना कुठे चालतंय? अगं पण दादांना आवडतं ना. अगं पण मामींसमोर ह्यांचं काही चालतं का? म्हणून तर हे सतत चिडत असतात. आमच्याकडे तेच आहे बघ. माले तुला नानी मारतात का ग? छे बाई नाही. आमच्या मामी चिडल्या की देतात कधी कधी धपाटा मला. बाई हो मग तू काय करतेस? मम्मी यांना देते. धपाटा? धपाटा नाही ग. मग शिव्या? हो शिव्या. हो बाई अजून चिडतात. आमच्याकडे तसंच आहे. सारखा नानींवर राग राग करत असतात. मामींचं आणि यांचं जरा पटत नाही. आमच्याकडेही तेच आहे. कुठे पटतं यांचं? यांचं आणि मामींचं सतत काहीतरी एक युद्ध चालू असतं घरात. आमच्याकडे तेच. आणि मग मामी चिडल्या की सगळा राग माझ्यावर काढतात आणि देतात दोन कधी कधी रट्टे. लागत नाही का ग कुंदे? अगं त्यांच्या अंगात जीव कुठे लागायला. एक सांगू. कुणाला सांगणार नाहीस ना? नाही. आमचे हे की नाही, आमचे हे की नाही म्हणत होते की आपण वेगळं बिराड थाटूया. तुम्ही आता वेगळे राहणार का? म्हणजे असं हे म्हणत होते. मी नकोच म्हटलं. पण मग हे म्हणाले की तुला यायचं असेल तर ये, मी जाणार आहे. अगं बाई मग आता? आता काही नाही. पण माले कुणाला बोलू नकोस हा? नाही नाही कुणाला नाही सांगणार. माले तुला माझी शपथ आहे. हो हो तुझी शपथ नाही सांगणार. कुंदे तू गेलीस तर मला कसं करमेल ग? तू पण चल. आमचे हेही हेच म्हणत होते पण नानीने ना चांगलं सरळ केलं. काय सांगतेस खरं की काय? झाली का सुरुवात घोड्यासारखी खिंकाळायला? जेव्हा बघावं तेव्हा मेलं अंगणात उभं राहायचं, दात काढायचे आणि सारखं आपलं खिकी खिकी करत बसायचं. शोभत का हे घरच्या सुनेला? आणि काय ग ये माले, त्या मिलीला अक्कल नाही पण तुझं काय? नानी तुला बदडत नाहीत म्हणून त्यांच्या डोक्यावर मिऱ्या वाटतेस की काय तू? अहो मामी तसं नाही, मी आपल्या वरवंट्याबद्दल विचारत होते. हो मामी, सासू आहे मी तुझी. सासूबाई म्हणायचं समजलं का? हो तेच ते. अहो सासूबाई मी विचारत होते की कधी देणार बाबा आमचा वरवंटा. वरवंटा? आज जर तू वरवंटा परत आणला नाहीस ना तर त्याच वरवंट्याने मी तुझं डोकं फोडते की नाही बघ तू.